होईल 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 म्हणून एवढा डोक्याला ताप करून घेतला. शेवटी तो झाला. आता मी ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये आहे. कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलंय, तसंच देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यात कित्येक जणांचा मृत्यू झालाय, त्यात कोरोनाची लागण काही कलाकारांना झाल्याचंही समोर आलंय. आता बिग बॉस मराठी फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय. खुद्द अनिल थत्ते यांनीच एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली. नमस्कार, आता मी हॉस्पिटलमध्ये होरायझन हॉस्पिटलमध्ये आणि मला कोरोना झालाय. गेले 2 महिने 60 दिवस मी घरामध्ये बसून होतो आणि वर्क फ्रॉम होम करत होतो एवढ्या करता की कोरोना होईल. व्हायचा तेव्हा झाला, होणार तेव्हा होतो या निष्कर्षाला मी आलो. तर एवढी काळजी घेऊन जर होत असेल तर काय म्हणायचं. पण एक बरं झालं की त्यामुळे कोरोनाची भीती संपली. होईल 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 म्हणून एवढा डोक्याला ताप करून घेतला. शेवटी तो झाला. आता मी ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये आहे पण रिलॅक्स आहे, कारण आता मला कोरोनाची भीती वाटत नाही. आता मी कोरोनाच्या आमने सामने उभा आहे आणि जेवढा तो रुद्र भीषण आणि अरे 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 आता काय होत आहे, जगतो का मरतो वगैरे असं काही नाही. 99% रेदर केसेसमध्ये मला असं दिसतंय की फ्ल्यू होतो होय होतो त्या पद्धतीने कोरोना होतोय. माझे पॅरामीटर्स सगळे वयाच्या 72व्या वर्षी सुद्धा अतिशय चांगले. डॉक्टर मला म्हणाले की तुम्हाला डायबिटीस पासून सगळा त्रास असताना थोडी तुम्ही येणार म्हटल्यावर काळजी वाटत होती, पण यू आर परफेक्टली फेसिंग इट आणि यू आर स्टिफ मेंटली, तर तुम्ही प्रिपेअर्डच असता कशाले. छान. आता माझा कोरोना बरा झाल्यानंतर पहिला निश्चय काय, तुम्ही माझा प्लाझ्मा देणार. म्हणजे माझ्यासारखे जे 3 बिचारे कोरोनाचे पेशंट झाले, बिचारे वगैरे काही नाही झाले, त्यांना त्याचा उपयोग होईल. धन्यवाद. अनिल दत्ते यांनी व्हिडिओत सांगितलं की सध्या मी रुग्णालयात असून मला कोरोनाची लागण झाली. गेले अनेक दिवस कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मी वर्क फ्रॉम होम करत होतो, मात्र आज तो व्हायचा तेव्हा होणार तेव्हा होतोच या निष्कर्षाला मी आलोय. एवढी काळजी घेऊनही जर कोरोना होणार असेल तर काय म्हणायचं. आता कोरोनाची भीती संपली, तसंच कोरोनासोबत डायबिटीस वगैरे अन्य आजार असूनही प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर प्लाझ्मा देण्याचाही संकल्प केला असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं. देशात गुरुवारी प्रथमच कोरोनाचे 20,203 रुग्ण आढळले असून त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 6,25,544 झालाय. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या 5 राज्यांमध्ये 24 तासात सर्वाधिक रुग्ण आढळले अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली. या 24 तासात महाराष्ट्रात 6,328, तामिळनाडूमध्ये 4,343, दिल्लीमध्ये 2,373, कर्नाटकात 1,502 तर तेलंगणामध्ये 1,213 जणांना बाधा झाल्याचं आढळलं. आंध्रात रुग्णांची संख्या 845 ने वाढली. या 6 राज्यातील रुग्णांची संख्या 17,000 आसपास आहे. या सर्व राज्यांमध्ये बाधितांची संख्या 15,000 व त्याहून अधिक आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 1,86,626 इतकी झाली.